कथासरिता आपल्यासाठी सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर साठे लिखित मराठी कथा सूड हो अण्णाभाऊ साठे लिखित सूड ही मराठी कथा आपण ऐकत आहात आर जे कृष्णासह आपल्या कथासरितावरती अशाच नवनवीन कथांसाठी कथासरिता हो। अवश्य सबस्क्राईब करा सादर करीत आहोत मराठी कथा सूड सूर्यास्त झाला आणि त्याचवेळी चंद्र उगवून वर आला शिवार उजळला आणि पौर्णिमेची रात्र झगमगू लागली गावापासून एक मैल अंतरावर असलेला मारवाड्याचा मळा चंदेरी रंगाने न्हावून निघाला आनंदी वातावरण खेळू लागलं नानचंद मारवाडी हा त्या खोऱ्यामध्ये लहानसा राजा समजला जात होता तो आभाट दौलतीचा धनी होता त्याचा तो माळा गजबजला होता तिथं अमरावती संतीर्ण झाली होती तो सुंदर आणि संपन्न मळा म्हणजे मारवाड्याचे वैभव होते आणि ते पाहून अनेकांना मारवाड्याचा हेबा वाटत होता नानचंदच कुटुंबही तसं प्रचंड होतं मीना आणि नयना या दोन तरुण मुली गंगा आणि गोदा या धाकट्या मुली चंदनमल आणि सूरजमल हे दोन लहान मुलगे दोन भाऊ त्यांच्या बायका त्यांची दोन मुलं नोकरचाकर काही म्हशी शेळ्या असा हा त्याचा कुणबा होता त्यानं मनामध्ये एक सुंदर घर बांधलं होतं आणि तो आपलं कुटुंब घेऊन त्या मळ्यातील घरामध्ये वास्तव्य करीत होता तो चाकरामार्फत शेती करीत होता त्याची सावकारी चालूच होती आणि व्यापार तर हा त्याचा जन्मसिद्ध हक्कच होता खोऱ्यातील पैसा त्याच्याकडे धावत येत होता परंतु नानचेनच्या मागे एक भयंकर पीडा लागली होती त्यामुळे तो हैराण होता बाहेर चांन पडताच नानचंदाची सर्व पोरं चेकाळून अंगणात आली एका नोकऱ्यानं ऊस आणून त्यांच्या पुढं टाकले एक नोकर मक्याची कणस भाजू लागला पोरं चंद्राकडे पाहत ऊस खाऊ लागली अगदी रंगात आली नानचंदाच्या घरासमोर थोड्याच्या अंतरावर एक वावर कुळून पडलं होतं त्या वावराच्या बांधावर एक भलं मोठं वारूळ होतं एकाएकी एक चमत्कार झाला आणि त्या वारुळामधून अग्नीच्या ज्वाळा उसळू लागल्या जमिनीपासून पाच सहा फुटांवर जाळ दिसला आणि पुन्हा तो दिसेनासा झाला पोरं बावरून पाहू लागली तो पुन्हा ठिणग्या उसळू लागल्या आणि ते पाहून पोरं घाबरली काही किंचाळून सैराबायरा पळू लागली काही ना तर हुडहुडी भरली तोंडामध्ये उसाच्या चोया धरून ती ओरडू लागली पोरांचं कालबायकून नांचेत बाहेर आला त्यानेही तो जाळ पाहिला आणि मनामध्ये हादरला खचला त्याने चाकरांकडे पाहिलं तेव्हा तेही भयभीत होऊन त्या वारोळाकडे पाहत होते पुढे जाऊन काय आहे ते पाहण्याची कोणाची हिंमत होत नव्हती सर्व जागीच खेळून डोळे फाडून फक्त पाहत होते त्यानंतर नानचंदानं सर्व मुलांना घरामध्ये नेऊन दार बंद करून घेतली थोडल्या मिनाला तर कापडं भरलं होतं ती भूत भूत करून किंचाळत होती बाकीचे पोरं बोलत नव्हती त्यांना उमकाच होत नव्हती वाचा गेल्यागत ती नुसती पाहत होती आणि रडत होती सकाळीच नानचंदाने जाऊन त्या वारवळ्याची पाहणी केली पण तिथं काहीही मागमूस नव्हता त्या दिवसापासून मात्र नानचंदाचा जीव टांगणी लागला होता हे कोणीतरी जबरदस्त भूत असावं आणि त्यानं आपली पाठ धरली असावी ते आपल्या मळ्यात शिरला आहे ती आपला सर्वनाश करूनच मग दम घेणार या विचारानं नानचंदाचा आत्मा खंगत होता आणि तो जाळ त्या ठिणग्या दर पौर्णिमेला दिसत होत्या कधी कधी कर्कशच्या आरोळ्या येत होत्या तर एखादी रात्री अंधारामध्ये एक प्रचंड आकृती दिवटी घेऊन नाचत असलेली दिसत होती मीनाना अंथरून धरलं होतं नैना बोलत नव्हती इतर मुलं घराबाहेर पडत नव्हती त्यांचा आनंद नष्ट झाला होता त्यांचं हसू करपलं होतं आणि ते रात्रंदिवस घाबरलेल्या अवस्थेमध्ये एका जागी वसत होती आणि नानचंदाच्या पायाला विश्रांती नव्हती तो गावोगाव गाव फिरत होता आणि भूताचा बंदोबस्त करणारा देवऋषी शोधत होता गावातील लोक जो उपाय सांगतील तो नांचन करीत होता मोठमोठे भगत येऊन जादूटुणा करीत होते बकरी कोंबडी त्यांची कत्तल उडत होती परंतु ते बहुत शांत होत नव्हतं उलट त्याचा उपद्व्या वाढत होता हे बहुत महाभयंकर आहे हे आपल्या मयात शिरले आहे हे आपल्या सर्व दौलतीचे कोळसे करून शांत होणार आपण भिकेला लागणार अशी नानचंदाची खात्री झाली होती पुढे पुढे सर्व नोकऱ्यांनी धीर सोडला ते रात्री मळ्यामध्ये कढई काढी नसे झाले दिवसभर काम करून ते रात्री गावात जाऊ लागले त्यामुळे मळ्याची राखण हा मोठा पेस नानचंदा पुढे निर्माण झाला आणि मग तो मळा राखायची कामगिरी त्यानं माझ्यावर सोपवली भरपूर जेवायचं लागेल तेवढा पगार घ्यायचा तीन माणसं दोन बंदुका घेऊन फक्त रात्री मळ्यामध्ये वस्ती करायची एवढंच माझं काम ठरलं आम्ही तीन माणसं मळ्यामध्ये वस्ते करीत होतो रात्रभर जागत होतो परंतु भूताचा उपद्व्याप चालूच होता आज या कोपऱ्याला तर उद्या त्या कोपऱ्याला ते काही ना काही भानगड करीतच होते मी ते सर्व पाहत होतो परंतु पुढे जायची हिंमत होत नव्हती ज्ञानचंदाच्या बायकापोरून तर पार धीर सोडला होता आम्ही या माळ्यामध्ये राहणार नाही असं सर्वांनी हट्ट घेतला त्यामुळं नानचंदाचा नाईलाज झाला आणि मग त्याने एके दिवशी तो मळा सोडला आणि तो सर्व संसार घेऊन गावात गेला तेव्हा कुठे पोरांना बरं वाटलं ती हसू खेळू लागली माझा भूताच्या अस्तित्वावर मुळीच विश्वास नव्हता परंतु मळ्यातील त्या ते भूताच्या लीला पाहून मीही वरमलो होतो माझ्याही मानानं नकळत भूताचं अस्तित्व मान्य केलं होतं आणि मला बेहिमतही करून टाकलं होतं मला रात्रंदिवस त्या भूताच्या विचारानं पिडलं होतं दुसरं काहीच सुचत नव्हतं दुपार टळून गेली होती सावल्या तिरप्या झाल्या होत्या नानचंदाच्या दारापुढं लाकडं कापायचं काम चाललं होतं मारुती पोतराज आणि बेनाची महारी दोघे एका मोठ्या लाकडाशी झाट्या खात होते त्यानं एक लाकूड तिरपं उभं केलं होतं खाली बेनाजी पाय पसरून बसला होता आणि वर मारुती पोतराज उभा होता आणि त्याची करवत लाकडाला चिरत होती मी एका लाकडावर बैठक मारली होती माझी नजर मारुतीवर स्थिरावली होती त्याचा देह धिपाड होता त्याचं मस्तक मोठं होतं मान रुंद होती आणि त्या मानेवर केसांचा प्रचंड आंबाडा दिसत होता त्याची छाती डाळपाटी एवढी होती त्याचा रुंद चेहरा घामानं डबडबला होता फसक्या नाकावरून घाम गळत होता त्याच्या अंगावरची कापडं फाटकी आणि मळकट होती तो राक्षसासारखा दिसत होता आणि तो करवत वर ओढीत होता थोड्या वेळानं मारुतीने करवत थांबवली मग खाकरला थुंका दूर थुंकून मग त्यानं तोंडावरचा घाम पुसला आणि माझ्याकडे वळवून म्हणाला काय सरकार लागला का भूताचा तपास कारा खटपट जीव लावून चांगली त्या गरीब मारवड्याला वाचवा हे त्याचं बोललं मला थोडं खवचट वाटलं मी त्याला म्हणालो लागेल की तपास नाहीतर एका दिवशी घालीन गोळी त्याला आणि टाकेन ठार करू माझ्या शब्द ऐकताच मारुती पोत्राचा चेहरा किंचित पडला परंतु लगेच तो हसला आणि म्हणाला भूत म्हणजे काय कावळा नव अव एक भूत हे गोळीनं मरत नसत या मारुती पोत्रच हाही एक देवऋषी मानला जात होता दूरदूरचे लोक त्याच्याकडे येत होते कित्येक लोक जबरा देवऋषी म्हणून त्याचं कौतुक करीत होते परंतु तो गरीब होता घरामध्ये चार पोरा आणि बायको यांचे पोट भरणंच त्याला कठीण होत होतं त्यासाठी त्याला अनंत भानगाडी कराव्या लागत होत्या तो दर शुक्रवारी आबरान घालून आणि फडकं खांद्यावर टाकून लक्ष्मीच्या नावाने भिक्षा मागत होता आणि देवरसपणही करीत होता अशा तऱ्हेनं तो जगत होता आणि आपल्या पोराबाळांना जगवीत होता मला वाटले नानचंदाच्या मागे भूत लागले असता त्यानं मारुतीची मदत घेतली नाही म्हणून हा रागामध्ये आहे आणि असा बोलत आहे मला त्याच्या बोलण्याचा रोखच कळला नाही पुन्हा मारुती करवत उडू लागला दोन चार वेळा करवत ओढून पुन्हा तो थांबला आणि म्हणाला भूताचं बंदोबस्त गोळी न होणार नाही मातर मी पाच मिनिटात त्या भूताला हाकून लावी पण आमची गरिबाची कोण मदत घेणार नानचंद मारवाडी हाय गबर तेव्हा घालतोय पाय का घालू दे म्हणजे कस मी त्याला प्रश्न केला आणि मारुती आपले लांब सडक केस सोडून त्याचा आंबाडा बांधीत म्हणाला आमच्या गावची सगळी भूत माझ्या ओळखीची आहे तशी ती परगावच्या देवऋषाच्या ओळखीची कशी असणार आणि त्या परक्या लोकांनी आमचीही भूत कशी दाद देणार पुढं तो काहीच बोलला नाही आपल्या गावामध्ये गढून गेला आणि करवत उड लागला गावात तरी मला भेटा एवढंच तो पुटपुटला मी मसलतेचा विचार करीत होतो हा असं का बोलला याचं मला कोढं पडलं होतं ज्ञानचंदनं आपले बिराड गावामध्ये आणलं होतं आता ती मजेमध्ये होती त्यांना तो मला नकोस झाला होता ती आता भरपूर खात पीत होती जेवणं झाली होती आणि नानचंदाच्या घरामध्ये पंगत पडली होती पोरं जेवत होती तो स्वयंपाक घराच्या खिडकीतून धापकणिक साप घरात पडला साप साफ करीत सर्व लोक सैरावैरात धावत सुटले सर्व पोरं किंचाळून पळू लागले लोक जमले सकाळी मला समजलं की सावकाराच्या घरामध्ये साप शिरला आता भूतानं मळा सोडला होता आणि ते गावात आपला चमत्कार दाखवित होतं अधूनमधून नानचंदाच्या घरामध्ये साप निघत होता त्यामुळे पोरं आणि चाकर हैराण झाले होते थोरली मीनाबाई तर मिर्जीच्या दवाखान्यामध्ये ठेवली होती नैना घाबरली होती त्यांच्या जीवाला शांती नव्हती ती दिवस भर रडत होती जेवण झाले की त्यांना सापाची आठवण नेमकी होत होती आपल्या जीवनामध्ये साप पडणार याबद्दल त्यांची खात्री झाली होती आणि होतही तसंच कधी साप पडेल असा नेम नव्हता जेवण म्हणताच त्या पोरांना सापाची आठवण होत होती आणि ती रडत होती आता त्यांना तो गावच नकोस झाला होता एके दिवशी जेवण झाली सर्व पोरं हसत खिदळत झोपायच्या खोलीमध्ये गेली आणि एकदम भयभीत झाली एक अंड थरथरा कापत इकडून तिकडं गडगड लोळत होत सर्व पोरं अंड्याकडे पाहत उरडू लागली लोक जमले दाटी गर्दी वाढली आणि ते अंडे भिंतीवर आदळून फुटले नाचंद मेटा आला त्याला काही सुचतच नव्हतं तो आपली सारी दौलत देऊन सुखी व्हायचा विचार करीत होता त्याला पोरांचे ते हाल पाहत नव्हते पोरांचे रडवे चेहरे पाहून तो स्वतःच रडत होता आणि म्हणत होता की ही सारी दौलत घ्या पण माझ्या या मुलावर दया करा त्याला अगदी वेळ लागले होते मला नानचंदाची दया आली आणि एकदा सकाळी उठून मारुती पोतराजाच्या घरी गेलो तेव्हा तो स्नान करून पूजेला बसला होता मी आल्याचा ऐकताच उठून बाहेर आला आणि माझ्याजवळ बसला आणि म्हणाला का देवा असं येणं केलं सहज आलो असं म्हणत बंदूक बाजूला ठेवली आणि त्या बंदुकीडं पाहत म्हणाला हे हत्यार झाली भाय परे भूत तसंच जबर आहे ते बंदुकीनं मारणार नाही माझा ऐका काय ऐकू मी विचारलं आणि मारुती म्हणाला नानाच्या मागे लागलेले हे भूत गरीब आहे मी त्याचा बंदोबस्त करतो पण पण काय मी त्याला बोललो माझी पाच एकर जमीन त्या नानचंदाकडे आहे ती मला मिळायला पाहिजे ती मिळाली की भूत आणि ते समजच मी करतो अहो भूताचं कान पकडून तुमच्या हातामध्ये देतो नक्की ठरलं मी प्रश्न केला आणि मारुती केसांचा आंबाडा बांधीत म्हणाला अहो हे भूत करीब आहे तुम्ही त्याला गोळी घालाल सर्गी सोन्याच होईल पण तुम्ही नारकात जाल आता तुम्ही आला वसाच तर एवढं करा माझी जमीन देऊन वाद मिटवा वाद मिटवतो हो एक शर्त मी त्याला म्हणालो मला भूत दाखवलं पाहिजे अवधा दा होतो की मारुती म्हणाला आणि मग मी उठलो नाणच हजारो रुपये खर्च करायला तयार होता पाच एकराचं कागद त्यानं लगेच माझ्या हवाले केला आणि तो घेऊन मी लगेच मारुतीकडे गेलो आणि त्याला म्हणलो हा घे कागद आणि भूत दाखवता तो जमिनीचा कागद त्यानं उलटा पालटा करून पाहत जेकळला आणि मग त्यानं आपला कान पुढं केला आणि तो म्हणाला दारा यो कान मी त्याचा कान धरला आणि मारुती म्हणाला ते भूत मीच आहे तूच कसा मी त्याला म्हणालो त्या वारुळातून निघणारे ठेणघ्या ते साप आणि ते अंड सार सार दाखवतो तुम्हाला असं म्हणून मारुतीनं कान झाडला आणि एक अंड माझ्या पुढे ठेवलं एक आंब्याची वाळलेली कोई पुढं केली त्या कोईचा गर काढून त्यानं ती ते रिकामी केली आणि त्या कोयीमध्ये मोगली एरंडाचा कोळसा आणि नारळाचे कुठं भरले त्याला उदबत्ती लावून त्यानं जोराने फुंकताच ज्वाला दाराच्या चौकटीपर्यंत जाऊन पोहोचल्या नंतर त्यानं अंड घेतलं आणि ते माझ्या पुढे सोडलं तोच ते गडबड्या लो लागलं त्याकडे पाहत तो म्हणाला या अंड्यात पारा घातलाय बनवणी असं नाचतं या त्यानंतर त्याने गाडगं पुढं आणलं आणि कानाशी नारळ धरून हलवावा तसा हलवला आणि त्याबरोबर गाडग्यातून भोवराव घुमावा तसा आवाज ऐकू येऊ लागला मारुती म्हणाला येऊ साफ आहे दोन दिवस उपाशी आहे काय करू पैसा नाही आता माझं बरं होईल पण ह्या भूताच काय मी त्याला दर्डावून विचारलं आणि मारुती दात पाडू म्हणाला आता भूत दिसलं तर मला जोड्यानं मारा जन्मात कवा त्या नानचंदाकडं डोळं उघडून बी बसणार नाही मी उठून मळ्यात गेलो आणि त्या दिवसापासून ते भूत आणि त्याच्या चेष्टा बंद झाल्या नानचंदाची पोरं खुश झाली हसू लागली मीना मिरजेहून दवाखान्यामध्ये घरी आली आणि आपल्या भावंडामध्ये रमली एकरूप झाली आणि श्रोतो याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठी लिखित सूड ही मराठी कथा या ठिकाणी समाप्त होती कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथांसाठी पात्रा कथा सरिता धन्यवाद